हॅलो सखी, गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहूयात गरोदरपणात थकवा. गरोदरपणात थकवा येण्यासोबत अनेक आजार डोक्यावर काढतात. हे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. थकवा होण्यामागची कारणं आणि लक्षणंही वेगवेगळी असली तरी ती त्या स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करतच असते. गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात थकवणारा काळ असतो. या काळात महिलांना सर्वाधिक थकवा जाणवतो. खास करून गरोदरपणात पहिल्या तिमाहीत आणि गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये हा थकवा जाणू शकतो. सकाळच्या वेळी उलट्यामुळे, ज्याला आपण मॉर्निंग सिकनेस असंही म्हणतो, कधीकधी अपुरी झोप राहिल्यामुळे सुद्धा हा थकवा जाणू शकतो. गरोदर स्त्रीच्या अंगात दिवसभर शरीरात ऊर्जा नसणे, कोणतंही काम करण्यात मन न लागणे, अतिशय अशक्तपणा वाटणे, खूप कंटाळा येणे, हळूहळू ही स्थिती बदलत गेली तरी गरोदर स्त्रीला पुन्हा ताजेतवाने वाटू लागते. त्यासाठी तिने स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीचा गरोदरपणा हा वेगवेगळा असतो. काहींना खूप पटकन थकवा जाणवतो तर काहींना अजिबातच थकवा जाणवत नाही. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये प्रोजेस्टेरॉन नामक होमोन्स वेगाने वाढू लागते. त्यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसात एनर्जी लेवल कमी होऊ शकते. शरीरात लोहाची कमतरता कमी झाल्यामुळे, लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे सुद्धा गरोदरपणात थकवा जाणू शकतो. यासाठी लोहाच्या कमतरता कमी होण्यासाठी लोहाची गोळ्या औषधं घेणं गरजेचं आहे. गरोदरपणात दुसऱ्या तिमाहीपर्यंत हा थकवा निघून जातो, पण काही स्त्रियांना हा थकवा सतत जाणवत असल्याचे आढळून येते. गरोदरपणात वारंवार लघुशंकेला जावेसे वाटते, त्यामुळे वारंवार झोप मोड होते आणि झोप पूर्ण न झाल्याने थकवा जाणू लागतो. गरोदरपणात शेवटच्या 3 महिन्यात खूप वजन वाढलेलं असतं, त्यामुळे गर्भाशयाचा आकार सुद्धा पसरू लागतो. अशा वेळेस आधी काम करताना सुद्धा कंटाळा येतो व थकवा जाणवतो. गर्भात वाढणाऱ्या अर्भकाला जास्त रक्त आणि पोषणाची गरज असते, त्यामुळे शेवटच्या महिन्यात थकवा वाढत जातो. याशिवाय मेटाबॉलिझम वाढल्याने, तणाव वाढल्याने, वेदना, अनिद्रा आणि रक्तदाब यासारख्या स्थितीमुळेही थकवा जाणू शकतो. यासाठी गरोदर स्त्रीने आपल्या जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं आहे. जसं की तिने हलका व्यायाम करणं, स्वतःचं मन आनंद ठेवण्याचा प्रयत्न करणं, चालणं फिरणं, याशिवाय योगासनं ध्यान करणं, यामुळे सुद्धा थकवा कमी होतो. शक्य झाल्यास एखादी छान झोप काढावी, ज्यामुळे थकवा जाणवणार नाही. शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वतःचं व बाळाचं आरोग्याचं व आहाराची काळजी घेत संतुलित, ताजा आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. जास्त तणाव न घेता कोणत्याही गोष्टीची चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. आरामदायी पोझिशनमध्ये झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यामुळे थकवा कमी होऊ शकतो. गरोदर स्त्रीला एखादं व्यसन असेल तर या काळात तिने स्वतःला व्यसनापासून दूर ठेवावं, अन्यथा या व्यसनाचा परिणाम शरीरावर होऊन शरीर अशक्त पडते आणि थकवा जाणू शकते. याशिवाय तेलकट तुपट पदार्थांचा मोह टाळावा, सात्विक आहार खाण्यावर भर द्यावा, ज्यामुळे शरीराची स्थिती चांगली राहून ऊर्जा टिकून राहील व चांगली झोप आल्यामुळे थकवा जाणवणार नाही आणि मन प्रसन्न राहील. गरोदर स्त्रीने जर या गोष्टीचे पालन केले तर गरोदर स्त्री थकवाविरहित गरोदरपण अनुभवू शकते व स्वतःबरोबर स्वतःच्या बाळाचंही संरक्षण करू शकते. तर सखी, आज आपण पाहिलं गरोदरपणात थकवा. सखी, जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर विचारा. आम्ही आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न जरूर करू. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या www.garbhasanskar.in या वेबसाईटला जरूर भेट द्या. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद.